चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. लग्न केले नाही म्हणून संतप्त ब्रेकराने नवविवाहित प्रेसीचा केला खून. युवा शक्तीने कुणाल पाटलांच्या पाठीशी उभे राहावे, महाआघाडीच्या मेळाव्यात करण्यात आले आवाहन. खोदकाम करताना सापडलेली सोन्याची नाणी पोलिसांनी केली जप्त. आणि उन्हाळ्यात पक्ष्यांकरिता पाणी पिण्यासाठीच्या मातीच्या भांड्यांचे करण्यात आले वाटप. आता बातमीपत्रा विस्ताराने. आपल्याशी लग्न न केल्याने संतप्त प्रियकराने नवविवाहित प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची घटना आमोदा परिसरातील एका लॉजमध्ये घडली. रेणुका धनगर असे मृत विवाहितेचे नाव आहे. शिरपूर शहरात राहणारी रेणुका धनगर ही BSc प्रथम वर्षाला शिकत होती. तिचा 23 मार्चला चोपडा तालुक्यातील रुखनखेडा येथील चेतन उर्फ हेमंत सोनवणे याच्याशी विवाह झाला होता. शिरपुरातील वडगल्ली येथे राहणारा नरेंद्र एकनाथ भरारे उर्फ पप्पू याने रेणुकाकडे लग्नाचा आग्रह धरला होता. दरम्यान 24 मार्चला रेणुकाचा नरेंद्रला भेटायला शिरपूर शहरात गेली. नरेंद्रने तिला दुचाकीवर बसवले आणि आमोदा परिसरातील संगीता लॉजमध्ये नेले. तेथे त्याने 109 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली होती. या खोलीत त्याने रेणुकाचा गळा साडीने आवळला, त्यानंतर गळा चिरून तिचा खून केला. खून केल्यानंतर स्वतः नरेंद्रने रेणुकाची आई आणि मित्रांना मोबाईलद्वारे माहिती दिली. रेणुकाचा खून केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या मंगळवारी झालेल्या मेळाव्यात धुळे लोकसभा मतदारसंघात युवा नेते आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा चंग उपस्थितांनी बांधला. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ हिरे भवनात मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री रोहिदास पाटील होते. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते राजवर्धन कदमबांडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर,
मधुकर गर्दे, किरण पाटील, स्वतः उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात आमदार कुणाल पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि ते 15-20 दिवसापासून काय झालं की राहुल गांधींनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मीडियामध्ये आणि सर्वकडे असं झालं किंवा ते कुणाल पाटलाने एक मार्चला भाषण केलं होतं आणि म्हणून राहुल गांधी प्रभावी झाले आणि तिकीट देऊन टाकलं. मग आता मी जिथे भाषणावर जातो तिथे तिथे जिथे समोर बसलेले लोक असतात त्याच्याकडे बघितलं मला भीती वाटते की म्हणतात आम्हाला कशी लक्षात होती नेमकं कसा बोलला होता राहुल काय बोलत वाटेल काय तिकीट देऊन टाकलं. त्याच्यामुळे आता दडपण सहित भाषण सुरू पहिले कसं विधान काय होतं आपलं मुंबईचे होते माहिती होतं आपलं विधानसभा लढणी आहे आणि तेवढ्या पुरतच आपलं काम होतो बाकीचं काम दाजी साहेबांची सोयीचं नोकरी जावा त्यामुळे त्या पद्धतीने आपलं कामकाज चालू होतं. परंतु आता लोकसभेचा उमेदवार म्हणून जेव्हा मला सर्व ठिकाणी जावं लागतं आणि शेतकरी मी दिसतो त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दडपण आणि एक वेगळ्या प्रकारचा अपेक्षा ज्या लोकांकडून मला दिसत आहेत त्या दृष्टीने आज आपल्या समोर या ठिकाणी विचार मांडायला हवा. खरं तर दादी साहेबांनी उमेदवारी करावी हा विषय घेऊन आपण गेल्या काही महिन्यापासून ते संपूर्ण सहा तालुक्यांमध्ये आपण सांगत होतो आणि काम करतो आणि साहेबांच्या माध्यमातूनच ही उमेदवारी झाली पाहिजे आणि साहेबांच्या माध्यमातून या सहा तालुक्यांमध्ये आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपला जो विकासाचा बॅकलॉग राहून गेलेला आहे जी विकासाची कामं आपली पेंडिंग पडली आहे ती सर्व साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घ्यायचं अशा प्रकारचा विचार घेऊन सर्व कार्यकर्ते मंडळी आपण कामाला लागलो. परंतु शेवटी कोणी ऐकायच्या मनस्थितीत नाही आणि राहुल गांधींचा अजिबात ऐकायच्या मनस्थितीत नाही हे बघितल्यानंतर दादी साहेबांना विचारलं कारण नेमकं काय निर्णय करू मी नाही म्हणून निघून येऊ का साहेबांनी मला सांगितलं नाही अजिबात म्हणायचं नाही पक्षाचा आदेश तो माझा आदेश समजतो आणि जेव्हा साहेबांनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश हा माझा आदेश समजतो या निवडणुकीला समोर जायचं तेव्हा 100 छातीचं बळ जसं माणसाच्या अंगावर येतं तशी ताकद माझ्या अंगामध्ये आली आणि मग मी ठरवून टाकलं की हा दादी साहेबांचा आदेश आहे या आदेशाचं पालन मला करायचं आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये साहेबांचा आदेश हा मी पाळणार आणि साहेबांची मान उंच कशी होईल या सहा तालुक्यामध्ये हा प्रयत्न देखील आपण जर आता सामोरे जायला लागले. आपण सगळे एकत्र आहोत एकत्र काम करावं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकच आहे आणि एका पक्षाचं नेतृत्व सन्मान्य शरद पवार साहेबांसारखा घेऊन उत्तम असे सगळ्यांना सांभाळणारे सगळ्यांना निश्चितपणाने योग्य मार्गाने नेणारे शरद पवार साहेब चालवत आहेत आणि दुसरा जो काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाने सातत्यानं सगळ्या प्रकारचं बलिदान केलेलं आहे आणि असे दोन्ही पक्ष एकत्रितपणाने काम करावेत असे मला वाटणाऱ्यांपैकी आणि आपल्या सगळ्यांना वाटणाऱ्यांपैकी हे आपण केलं पाहिजे याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्याला राजूबाबांचंही सहकार्य मिळालं आणि एक गोष्ट जेव्हा यावेळी या संबंध राज्यामध्ये आपले दोन्ही पक्ष एकत्र यावे याची चर्चा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये आधीच सुरू केली आणि कोणी केली तर ही केली दैत्य बापू. दैत्य बापू माझ्याकडे आले आणि ते असं म्हटले की कुणाल बाबांना बोलू टाका निवडलो ताबडतोब बोलू मग दैत्य बापूंनी बोल सांगितल्यावर कुणाल बाबांनाही बोलवलं आणि दैत्य बापूंनी असा मुद्दा काढला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जर आपण एकत्रित केले तर निश्चितपणानं या सबंध जिल्ह्याचं चित्र बदलेल आपली ताकद वाढेल आणि सर्व काही उत्तम काम आपण निश्चितपणानं महाराष्ट्राच्या समोर जाईल अशा प्रकारचं करू शकतो.